सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील नियमबाह्य कर्ज वाटपासह अनियमिततेची चौकशी करून प्रशासक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान गतवर्षी सहकार विभागाने बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र तत्कालीन सहकार मंत्र्यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. आता पुन्हा बँकेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली असून स्थगिती उठवण्याची शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मनमानी कारभार तसेच अनियमितताबाबत शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारींची दखल घेऊन सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिले होते, परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 14 सप्टेंबर 2021 रोजी या चौकशीला स्थगिती दिली. चौकशीवरील स्थगिती उठवून जिल्हा बँकेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी नव्याने करण्यात यावी, तसेच बँकेवर प्रशासक नियुक्त करावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी सहकार मंत्री सावळे यांच्याकडे केली. त्यामुळे बँकेच्या कारभाराच्या पुन्हा चौकशीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकरकमी FRP जाहीर करा, तसेच वजनातील काटामारी थांबवा, वजन काटे ऑनलाईन करा, तोडीचे पैसे बंद करा आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. ये तो एक झाकी है, ट्रेलर अभी बाकी है, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. उदगिरी कारखान्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, मापात पाप नको, वजनात चोरी नको, एक रकमी FRP जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी परिसरधन आणून सोडण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश कारखान्यांनी एकरकमी FRP जाहीर केली आहे, मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया वगळता कोणत्याही कारखान्यांनी एकरकमी जाहीर केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांना जे जमतं ते सांगली जिल्ह्यात का जमत नाही असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. सलगरे ते अरळीहट्टी हा निकृष्ट रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सलगरे हद्दीतील या रस्त्याकडे फक्त सीमा भागातील रस्ता आहे म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या राजकर्त्यांचा निषेध करत शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आंदोलनास सहभागी प्रारंभ केलाय. जिल्ह्याच्या पूर्वेकडील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा हा रस्ता महत्वाचा आहे. सलगरे सांगली जिल्हा पूर्व भागातील मोठी बाजारपेठ आहे. या रस्त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 20 ते 25 गावातील रहदारी आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न पडलाय आणि हेच समजत नाही. इतका निकृष्ट हा रस्ता झालाय. पावसाळ्यात या रस्त्यावरून ओढ्याचं पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. या निकृष्ट रस्त्यावर अनेक अपघात झालेत. रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा सामना जनतेला करावा लागतोय. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पिकांवर धुळीचं साम्राज्य माखून पिकांचं नुकसान होत असल्याने आंदोलनास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेक जण आयुष्यभरासाठी अधू झालेत. या सर्व घटनेमुळे नागरिक हैराण झालेत. संतप्त नागरिकांनी याबाबत महापालिकेविरोधात लोक अभियानाच्या वतीने अभिनव आंदोलन करत शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेच्या आवारात त्याचं प्रदर्शन भरवलंय. मिरज शहरात मार्केट परिसर, गाढवे चौक, पोलीस स्टेशन, सरावकट्टा, मंगळवार पेठ, किल्ला भाग, ब्राह्मणपुरी, वखार भाग, नदीवेस, पाटील गल्ली, सोमवार पेठ, कमांड वेस, वाळवे गल्ली, विजापूर वेस, दिंडी वेस येथील फोटो काढून महापालिकेच्या आवारात गेटवर तसेच दरवाजावर हे फोटो चिटकवण्यात आलेत. मिरजेतील खड्ड्यांच्या प्रदर्शनात सहर्ष स्वागत. खड्ड्यांद्वारे वैद्यकीय व्यवसाय चालना दिल्याबद्दल महापालिकेचे आभार. महापालिकेच्या खड्ड्यांची लवकरच विश्वविक्रमासाठी नोंद, असे आशयाचे मजकूर लिहिले होते. लोक अभियानाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात हे फोटो चिटकवण्यासाठी प्रवेश केला असता प्रशासनाने दरवाजे बंद केले. प्रशासनाने अडवणूक केली असता कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून हिंदू मुस्लिम वाद करणे, देशाचे मानसिक तुकडे करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध सर्वसामान्य जनतेची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा राहुल गांधी यांची आहे. या यात्रेद्वारे उतरून एकत्र लढूया असे आवाहन किसान आंदोलनाचे नेते स्वराज्य इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत नफरत छोडो संविधान बचाओ ही यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा बुधवारी सांगलीत आली होती. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पदयात्रेने स्टेशन चौकात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, स्वराज्य अभियानाचे समन्वयक ललित बाबर, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने आदीजण उपस्थित होते.
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे सोमवारी 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर या रोजी 2 दिवसांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावर येतात। 2 दिवसाच्या या दौऱ्यात ते मनसे विद्यार्थी संघटनेच्या कामांचा आढावा घेणार आहेत। याशिवाय इस्लामपूर तासगाव तसेच मनसे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसेच मिरज येथे मनसेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या आरोग्य सेवा कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली आहे। अमित ठाकरे यांचे सोमवारी रात्री सांगलीत आगमन होईल, त्यानंतर स्टेशन चौकामध्ये जिल्हा मनसेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल। तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता इस्लामपूर येथे भाऊसाहेब पाटील तर सायंकाळी 7 वाजता अष्टाते शहराध्यक्ष राजकुमार सावळवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं त्यांचं हस्ते उद्घाटन होणार आहे। मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत ते विद्यार्थी तसेच विद्यार्थी सेनेचा जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थी सेनेच्या कामाचा आढावा घेणार आहेत। जिल्ह्यात बुधवारी विक्रमी 27 जनावरांचा मृत्यू झालाय तर 169 जनावरांना लंपिस्किनची बाधा झाली। आतापर्यंत 3,778 जनावरे बाधित झाली असून त्यातील 1,124 जनावरे बरी झाली आहेत। दरम्यान लंपीचा आजार कमी होत नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत। 1.5 महिन्यांपूर्वी 1 ते 2 बाधित असणारा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे। लसीकरण होऊन देखील बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 3,778 जनावरांना लंपिस्किनची बाधा झाली आहे। यातील 1,124 पशुधन बरे झाले तसेच 2,408 जनावरांवर अद्यापही उपचार सुरू आहे। तसेच या आजाराच्या प्रादुर्भावाने 2,245 जनावरांचा मृत्यू झालाय। बुधवारी विक्रमी 27 जनावरे दगावली आहेत। जिल्ह्यात दिवसेंदिवस संसर्ग आणि मृत्यूचा आलेख वाढतच आहे। बरे होण्याचं प्रमाणही फारच कमी असल्याने पशुपालक खूपच चिंतेत आहेत। राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होते। या पदयात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत। या यात्रेत राहुल गांधी दिवसाला 25 किलोमीटर चालत असल्याने अनेक काँग्रेस नेते जास्तीत जास्त चालण्याचा सराव करत आहेत। विश्वजित कदम ही या यात्रेत सहभागी होणार असून ते जास्त काळ राहुल गांधींसोबत चालणार आहेत। खरं तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद असताना विश्वजित कदम यांनी दुष्काळग्रस्तांची दुःख समजून घेण्यासाठी महाराष्ट्रभरात संवाद पदयात्रा काढली होती, त्यामुळे विश्वजित यांना पदयात्रेचा अनुभव असल्याने राहुल गांधींच्या या यात्रेत अधिक काळ चालणार आहेत। या यात्रेत महाराष्ट्रभरातील लाखो लोक सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मणे राजुरीत एका रात्रीत 3 ठिकाणी घरफोड्या झाल्या असून यामध्ये सुमारे 5 ते 5.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। गुरुवारी पहाटे 2 ते 3 दरम्यान या चोऱ्या झाल्या आहेत। तासगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मणे राजुरीत एका रात्रीत 3 ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला असून विठ्ठल मंदिराजवळ ओढ्याकाठी राहणाऱ्या किराणा व्यापारी मारुती तानाजी बिले यांच्या घराच्या स्वयंपाकखोलीची कडी काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि तिजोरी तसेच लाकडी कपाट उघडून 10 तोळे सोने सुमारे 80,000 रुपये रोख चोरट्यांनी पळवलेत। तर घरातील छोट्या पर्स त्यांनी घरापासून जवळ असलेल्या बागेत टाकल्या तसेच कळशी आणि तांब्या ओढ्यात फेकून दिलाय। सकाळी उठल्यानंतर बिले कुटुंबियांना हा प्रकार समजला तर दुसरा प्रकार सरकारी दवाखान्याजवळील तानाजी चव्हाण यांच्या घराची कडी काढून महागडा मोबाईल चोरून नेलाय। त्याचबरोबर चोरट्यांनी दवाखान्यासमोरील हिंदूराव बाबूराव जमदाडे यांच्या घरासमोर लावलेली होंडा स्प्लेंडर गाडी चोरली। या घटनेने परिसरात घबराट आणि भीतीचं वातावरण आहे। चोरीच्या या प्रकारावरून या पारध्यांनी चोऱ्या केल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे।